नमस्कार, रुपाली बोराडे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण साबुदाणा वडे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी शाबू भिजवलेला घेतलेला आहे। हा शाबू मी रात्री भिजत ठेवलेला होता। याच्यानंतर दोन मीडियम साईजचे उखळलेले बटाटे, दोन चमचे शेंगदाणे कूट, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ। सुरुवातीला आपण बाउलमध्ये शाबू घालून घेणार आहे। याच्यानंतर बारीक करून बटाटे घेणार आहे। खूप मस्त असे एकजीव करून घ्यायचे आहेत हे बटाटे। याच्यानंतर शेंगदाणे कूट, थोडीशी हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ। शाबू आणि बटाटे आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर कमेंट्स करा। इथे आपलं शाबू बनवण्यासाठी मिक्स करून तयार आहे। आपण पॅनमध्ये साबुदाणा वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया। आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण वडे बनवायला घेऊया। इथे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो गोल करून अलगद पेस्ट करणार आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने वडे बनवून घेत आहे ते। वडे बनवण्यासाठी जास्त मोठाही गोळा घ्यायचा नाहीये, नाहीतर तो तेलात टाकल्यानंतर कच्चा राहू शकतो तळताना। इथे आपलं तेलही गरम झालेलं आहे। आपण वडे तळण्यासाठी तेलामध्ये सोडलेले आहेत। आता आपण दुसऱ्या साईडने पलटूया। आपले वडे तळलेले आहेत, आपण आता डिश मध्ये काढून घेत आहे। अशा पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेणार आहे। इथे आपले सर्व वडे तळून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता खूपच क्रिस्पी असे आपले वडे तयार झालेले आहेत। तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।